आणि महायुतीच्या संदर्भात मनसेचे आमदार राजू पाटील यांनी डोंबिवलीमध्ये एक मोठं वक्तव्य केलंय. आमदार पाटील हे म्हणाले की आमची सर्वांची मनं जुळलेली आहेत, फक्त वरून तारा जुळल्या की सारं काही जुळून येईल. आणि पाटलांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय, चर्चा रंगतीय. दरम्यान डोंबिवलीमध्ये मनसेच्या दीपोत्सवादरम्यान खासदार श्रीकांत शिंदेंनी सुद्धा मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली आहे आणि त्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांची युती होणार का अशी चर्चा आहे. श्रीकांत शिंदे यांनी भेट घेतल्यानंतर राजू पाटील यांना त्याविषयी विचारण्यात आलं आणि त्यावेळी राजू पाटील यांनी महायुतीच्या संदर्भात हे विधान केलंय. युती करायची नाही करायची तो सर्वस्वी निर्णय मान्य राज साहेबांचा. त्यांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत की स्वतंत्र लढायचे आपल्याला. आता आम्ही ती तयारी करतोय, ती आमची तयारी नेहमी असते. त्यांनी सांगितलं भविष्यात आपल्या युतीसोबत जायचे, युती करायची, आम्ही त्यालाही तयार असू. एक निश्चित की इथे आमची मनं जुळलेली आहेत, बाकी वरून तारा जुळल्या की सगळं जुळून येईल. आणि आता राज्यामधल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक गोड आणि आनंदाची बातमी, कारण यंदा राज्यातील साखर कारखान्यांच्या गाळप क्षमतेपेक्षा या आता वाढ करण्यात आली आहे आणि मागील वर्षाप्रमाणे अतिरिक्त ऊसाची समस्या उद्भवू नये म्हणून मे महिन्यापर्यंत गाळप पूर्ण होईल असं नियोजन सुद्धा झालंय. आणि याबद्दलची माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. त्यामुळे साखर कारखानदारांसाठी ही मोठी आणि आनंदाची बातमी अशीच म्हणायला हवी.